हाय नमस्कार, मी अमोल, की फ्रेम्स ॲनिमेशनमधून. आज आपण पाहणार आहोत टेक्स्ट ट्रॅप. टेक्स्ट ट्रॅप काय आहे? आपण न्यूजपेपर पाहिले असणार, ब्रोशर्स पाहिले असणार. त्या ब्रोशर्समध्ये आणि न्यूजपेपर्समध्ये आपण पाहाल इमेज जी असते, फोटो जो असतो तो असा मध्ये असतो आणि जे टेक्स्ट जे असतं त्याच्या साईडनी असतं. ते कसं असतं पाहूया आपण. आपण टेक्स्ट टूलवर टेक्स्ट सिलेक्ट करूया. टेक्स्ट पॅराग्राफ टेक्स्ट टूल लागेल आपल्याला. सिलेक्ट करून ड्रॅग करा आणि जो काही आपलं इन्फॉर्मेशन आहे ती इथे लिहू शकता. किंवा आता मी टेम्पररी काही असे डिजिट्स आहेत ते कॉपी पेस्ट करत आहे याच्यामध्ये. ओके, आपण आपला जो काही डेटा असेल तो डेटा घ्या. इकडे डेटा टाईप करून घेऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे एवढा डेटा घेतलेला आहे मी. ओके, आता आपण टेक्स्ट ट्रॅपिंग काय आहे आपल्याला आयडिया येईल. आपण एक तर अलाइनमेंट हे पाहून घेऊया, फुल्ली जस्टिफाय करू. टेक्स्ट रॅपसाठी इमेजला आपण सिलेक्ट करूया. इथे इमेज सिलेक्ट केल्यानंतर हे आयकॉन आपल्याला ॲक्टिव्ह होतं. राईट टेक्स्ट फ्लोज राईट साईडला. ठीक आहे, सिलेक्ट करा, साईडला घेऊन जा. अशा प्रकारे टेक्स्ट जे आहे आपलं राईट साईडला ड्रॅग झालं आहे आणि आपला फोटो जो आहे तो असा साईडला आलेला आहे. ओके, अशाच प्रकारे जर आपण दुसरे जे आहे स्ट्रेडलले ते जर सिलेक्ट केलं, स्ट्रेडल टेक्स्ट, तर स्ट्रेडल टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट करा मध्ये टेक्स्टमध्ये इमेज येते आपली जे काही आहे आणि बाजूनी त्याच्या टेक्स्ट जे आहे ते पूर्णपणे कवर होऊन जातं. अशा प्रकारे हे आहे स्ट्रेडल टेक्स्ट रॅपिंग. त्याच्या पुढे आपण अजून पाहूया आणखीन. अबव बिलो आहे टेक्स्ट फ्लो, लेफ्टला गेला स्ट्रेडल. ठीक आहे, अशा प्रकारे नन म्हटलं की इमेज मागे जाणार टेक्स्टच्या. अशा प्रकारे हे जे आहे आपण टेक्स्ट रॅपिंग टूल जे आहे ते पाहिलेलं आहे. ओके, थँक्यू.